पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 अधिक जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजय राजपूतही होते. या वीर पुत्राच्या धाडसाला आणि सर्वोच्च बलिदानाला सलाम करत बघूया त्यांच्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सीआरपीएफचे जवान संजय राजपूत यांच्या डोळ्यात लहानपणापासूनच देशाचं रक्षण करण्याची स्वप्न होती. मोठ्या मेहनतीनं त्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि 23 देशाची सेवा केली. शहीद संजय राजपूत, जन्म 8 मे 1973, प्राथमिक शिक्षण नूतन विद्यालय मलकापूर, माध्यमिक शिक्षण जनता कला महाविद्यालय. 1996 सीआरपीएफमध्ये भरती, पहिलं पोस्टिंग त्रिपुरात. आधीपासूनच मनमिळाऊ स्वभावाचे संजय संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होते. ते आज आपल्यात नाहीत यावर त्यांच्या मित्रांचा विश्वास बसत नाहीये. परवाच्या दिवशी रात्री त्याचं माझं बोलणं झालं. त्यावेळेस तो जम्मू कॅम्पला थांबलेला होता. त्याचं माझं बोलणं झालं. त्यावेळेस तो बोलला म्हणे तिथं जायला म्हणे आता बर्फबारी चालू असल्यामुळे आम्ही भरपूर जवान इथं थांबलेलो आहे. आम्हाला श्रीनगरला जायचं आहे. रस्ता मोकळा नसल्यामुळे ते सर्व लोक थांबलेले होते आणि ते एकाच वेळी सर्व निघाले आणि हा खासा. जेव्हा आम्ही नागपूरमध्ये सर्च केलं तेव्हा मला माहीत पडलं की आमचा शेजारी आता ह्या आपल्या आयुष्यातून उठून गेला आहे. आपल्या मित्रपरिवारातून आपल्या घरातून सर उठून गेला आहे. आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे या घटनेत. हा हल्ला जो झाला या हल्ल्याचा भारत सरकारने जरूर बदला घ्यायला पाहिजे. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत संजय राजपूत यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि 12वीनंतर सीआरपीएफमध्ये भरती झाली. आई, पत्नी, 2 मुलं आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे. ते गेल्याचं त्यांच्या आईला कित्येक तास सांगितलं नव्हतं. त्या माऊलीच्या असंख्य प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस कुणाचं झालं नसावं. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता आणि ते खूप मेहनती होते. आणि त्यांचं लाकडाचं स्वतःचं दुकान होतं. समजा सीआरपीएफ जॉईन करायच्या अगोदर ते लाकडं फोडत होते इथं आणि त्या पहिल्याच याच्यात सिलेक्ट झालेलं आहे सीआरपीएफमध्ये. त्यांच्या परिवारामध्ये 2 भाऊ आहे, त्यांना 1 बहीण आहे, आई, 2 मुलं. बरं, हे ह्या जाण्याच्या आधी कधी ते मलकापूरला आले होते? आत्ता ते समजा 8 तारखेपर्यंत इथंच होते. 8 तारखेपर्यंत? हो. 8 नंतर तिथं गेले? ते तिथं गेले. संजय यांचं देशप्रेम इतकं होतं की त्यांनी सेवेची 5 वर्ष वाढवून घेतली. मित्रांनी कारण विचारल्यावर संजय म्हणाले होते, देशासाठी आणखी खूप काही करायचंय. त्यांचे हे शब्द आज त्यांच्या मित्रांच्या कानात घुमतायत. स्वभाव त्यांचा एकदम मयाळू आणि प्रेमळ होता आणि देशासाठी त्यांच्या एकदम कर्तव्य दक्ष म्हणून एक शिपाई होते देशाचे. आणि ते नेहमी देशासाठी काहीतरी करायचं, देशासाठी राहायचं, जगायचं हे त्यांचं धैर्य होतं. पुलवामा हल्ल्यात संजय राजपूत शहीद झाले. देशासाठी सर्वोच्च आहुती देणाऱ्या या वीरपुत्राला त्याचं गाव आता पुन्हा कधीच बघू शकणार नाही. पण गावातल्या अनेक लहान मुलांच्या डोळ्यात जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांमध्ये संजय निरंतर जिवंत राहतील. कृतकृत्य नागरिकांच्या मनात ते अमर आहेत. अमोल गावंडे, मलकापूर, News18 लोकमत. तर पुलवामामधील या दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्याचे नितीन राठोडही शहीद झाले. नितीन हे मूळचे लोणारचे होते. तर लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. तर नुकतेच ते सुट्टीवर येऊन गेले होते तेव्हा कुणाला देखील स्वप्नातही वाटलं नसेल की त्यांना पुन्हा कधीच पाहता येणार नाही. दैवी घटना घडली. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 2 जिगरबाज जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. त्यातील मी नितीन राठोड यांच्या घरी आहे. गोवर्धन नगर नावाचं हे गावामध्ये घर आहे. आपण बघू शकतो या घरामध्ये काय वातावरण असेल याची कल्पना तुम्हाला कदाचित असावी, कारण अवघ्या 36व्या वर्षी नितीनने आपल्या देशासाठी आपले प्राण बलिदान केलेले. या ठिकाणी अत्यंत भावना विवश वातावरण आहे, कारण नितीनला 1 5 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा एवढं छोटेसे 2 बाळ आहेत. त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व महिला येऊन आक्रोश करतायत. त्यांचं दुःख त्या या ठिकाणी सहन करतायत. एकंदरीतच बघितलं तर अख्खं गाव जे आहे या ठिकाणी दुःखात बुडालेलं आहे. अख्खं गाव सकाळपासून आपल्याला माहीत आहे गावामध्ये चूल लावली जात नाही, त्यामुळं आज गावामध्ये दुःखाचं वातावरण. एकंदरीतच प्रत्येक महिला येऊन या ठिकाणी सांत्वन करण्याचा प्रयत्न करते. माझ्यासोबत नितीनचे बंधू आहेत प्रवीण राठोड. दादा कधी गेले होते? तुम्ही सांगितलं की ते आताच सुट्टी संपून गेले. माझे मोठे बंधू नितीन शिवाजी राठोड हे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांनी 50 दिवसाची सीएल कापून, अर्जित रजा कापून ते परत जात असताना
हा घातपात घडलेला आहे त्यांना. 8 तारखेला इथून 8 तारखेला ते इथून गेले, 10 तारखेला श्रीनगरला पोहोचले आणि तिथून ते बाय कान्वे मध्ये जात असताना हे प्रकरण झालेलं आहे. काय नितीनचं कुटुंब काय? मोठ्या भावाचं कुटुंब म्हणजे त्यांना ते स्वतः होते, आज ते नाही आहे, ते हरवले गेलेत देशासाठी. त्यांनी प्राण आपलं जे येतात ते बोलू शकत नाही मी. बाकी त्यांची पत्नी आहे आणि त्यांना एक मोठा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा 8 वर्षाचा आहे, मुलगी 5 वर्षाची आणि आई वडील शेती काम करतात. शेती पण आहे? हा शेती पण आहे, 1.5-2 एकर शेती पण आहे. नितीनशी तुमचं काय बोलणं झालं? तुम्ही सांगितलं की त्यांनी काल परवाच फोटो पाठवले. हा माझा भाऊ ज्यावेळेस घरीहून सुट्टीवरून परत जात असताना मला विमानतळावर फोन केला त्यांनी नागपूरच्या एअरपोर्टवरून की मी आता फ्लाईटनं बसतोय म्हणून. बाकी घराकडे लक्ष राहू दे आणि पोहोचल्यानंतर तुला कॉल करतो. आणि नेहमीप्रमाणे आमचं रात्री 1.5-2 वाजता बोलणं व्हायचं. मी त्या आशावर बसलो आणि मला अचानक बातमी मिळाली की असं असं झालेलं म्हणून 3:15 आले. त्यांनी शेवटचे त्यांची गाडी चढताना फोटो? हा गाडी चढताना त्यांनी सेल्फी वगैरे पाठवलेली आहे आणि त्यांच्या मिसेसशी त्यांचं बोलणं झालं. 10:38 त्यांनी कॉल केला, मी गाडीमध्ये बसतोय आता. शेवटचं बोलणं एवढंच आलं. शेवटचा कॉल तेवढाच. दादा हे खूप मोठं बलिदान आहे देशासाठी, आपण समजू शकतो. आता काय भावना तुमच्या मनात आहे? कारण तुमचा 36 वर्षाचा भाऊ टेररिस्ट अटॅक मध्ये. माझी भावना हीच आहे की जे नौजवान पिढी आहे माझ्या भारतातली, त्यांनी कुठंच हिंमत खचून जाऊ नये. आणि नरेंद्र मोदी साहेबांना माझी विनंती आहे, वारंवार मी प्रत्येक चॅनलावरती हीच गोष्ट सांगतो की नमो यांनी नमो शब्दाचा अर्थ या जगाला दाखवून दिला पाहिजे. एकंदरीतच आपण बघितलं की अत्यंत दुःखाकुल वातावरण आहे, कारण 2 कच्चे बच्चे सोडून नितीनने आपल्या देशासाठी बलिदान दिलं. तरीही नितीनचा बंधू आपल्याला सांगतोय की देशाने खचून न जाता समर्थपणे उभं राहावं आणि आता काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज, असंही नरेंद्र मोदींना त्यांनी संदेश दिले. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, गोवर्धन नगर. शहीद जवान नितीन राठोड यांच्या गावच्या पोलीस पाटलांनी काय भावना व्यक्त केली ऐकूयात. काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे नितीन? नितीन हा एकदम मनमिळाव स्वभावाचा होता आणि तो देशासाठी बलिदान केलं त्याचं. आणि एक 1.5 एकर शेती असताना उदरनिर्वाह चालत होता त्यांचा. आणि ते जवान भरती होऊन किती 10-11 वर्ष झालेले आहे आणि ते आता देशासाठी बलिदान दिलं. काय त्यांना मुलं बाळ? मुलं त्यांना 1 8 वर्षाचा मुलगा आहे आणि 1 5 वर्षाची मुलगी आहे. आणि काय तुम्हाला पोलीस पाटील असल्यामुळं प्रशासनाने काय माहिती दिली, कधी त्यांचा मृतदेह इथे येईल आणि अंतिम संस्कार? 9:45 इथे या घोडदनगरमध्ये पोहोचतील आणि 9:30 दरम्यान उद्या सकाळी अंत्यविधी होईल असं प्रशासनाने सांगितलं. एकंदरीत सुवर्ण आपण बघितलं, प्रशासनाने पुढची तयारी सुरू केलेली आहे. उद्या सकाळी 9 ते 10 दरम्यान शहीद जवान नितीन राठोडचा या ठिकाणी मृतदेह येईल, त्यांना घरी आणल्या जाईल आणि त्यानंतर गावाच्या बाहेर मैदानावर एक मोठी तयारी त्या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. मात्र आजची रात्र काटणं या कुटुंबासाठी अत्यंत अवघड आहे. पुलवामाच्या हल्ल्यामागे हात आहेत कुख्यात अतिरेकी मसूद अझर आणि त्याच्या संघटना जैश ए मोहम्मदचा. अतिरेक्यांच्या अनेक संघटनांमध्ये काश्मीरमध्ये सर्वात खतरनाक संघटना म्हणून जैश ए मोहम्मदचा बोलबाला आहे आणि या संघटनेच्या म्होरक्यावर म्हणजेच मसूद अझरवर पाकिस्तानपेक्षाही जास्त चीनचा वरद हसतंय. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मसूद अझरला अतिरेकी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं खीळ घातली होती. या खतरनाक अतिरेक्याच्या कारवायांचा पाढा वाचणारा हा स्पेशल रिपोर्ट. मौलाना मसूद अझर पाकिस्तानचा नागरिक असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी. 90च्या दशकात पाकिस्ताननं भारताविरोधात जे छुपं युद्ध छेडलं त्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे अझर होता आणि आहेही. मसूद अझर पाकिस्तानमध्ये अनेक सेवाभावी संस्था चालवतो ज्याच्या आडून त्याची काळी कृत्य सुरू असतात. जाणून घेऊयात या अझरची पार्श्वभूमी नेमकी काय. या अझरचा जन्म 10 जुलै 1968 रोजी पाकिस्तानमधल्या बहावलपूरमध्ये झाला. त्याच्या कुटुंबात 9 भावंड आहेत. वडील अल्लाह बख्श शब्बीर शाळेत शिक्षक आहेत. त्याच्या कुटुंबाचा डेअरी आणि पोल्ट्री हा मुख्य व्यवसाय. वयाच्या 22व्या वर्षी त्याच्या डोक्यात दहशतवादाचं विष पेरल्या गेलं. हरकत अल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत त्यांनी प्रवेश घेतला.
आणि निधी जमा करण्यासाठी अनेकदा परदेश प्रवास केला. मसूद अझरच्या या काळ्या कृत्याची सुरुवात झाली ती अफगाणिस्तानमध्ये. 80s रशियाला पाकिस्तानमध्ये नामोहरण करण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तान करवी मुजाहिद्दीन जन्माला घातले. त्या पिल्लावळीतील एक म्हणजे मसूद अझर. त्याला पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं गेलं तेही अफगाणिस्तानच्या दऱ्याखोऱ्यांमध्येच. पण सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर या संघटनांचं करायचं काय हा मोठा प्रश्न अमेरिका आणि पाकिस्तान समोर उभा राहिला. अमेरिकेनं हात झटकले आणि ही ब्याद जिवंत आणि व्यस्त राहावी म्हणून पाकिस्ताननं त्यांना काश्मीरकडे वळवलं. त्यानं तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये खेचायला सुरुवात केली. मसूदच्या या कारवायांनंतर हरकत उल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सरगना खलील प्रभावित झाला आणि त्याने मसूदला परदेशी दौऱ्यांवर पाठवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी मसूद हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेला. त्यानंतर आफ्रिकेतील जांबिया आणि ब्रिटनवरून लाखो रुपयांचा निधी त्याने गोळा केला. मसूदने बर्मिंगहम, नॉटिंगहम, लेसेस्टर आणि लंडनमधील जिहादसाठी पेटून उठलेल्या तरुणांना दहशतवादी बनवलं. 1992-93 पासून मसूद अझरच्या काश्मीरात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. मोठ्या शिथापीनं आपल्या यंत्रणांनी त्याला अटकही केली होती. पण 1999 डिसेंबरमध्ये जेव्हा आपल्या इंडियन एअरलाइन्सचं IC-814 हे विमान हायजॅक केलं गेलं तेव्हा भारतीय प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मसूद अझरला आपल्याला सोडावं लागलं. पाकिस्तानमध्ये त्याचं शाही स्वागत झालं आणि त्याच्या दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू झाल्या. 2000 त्यानं जैश ए मोहम्मद नावाची संघटना काढली. 2002 अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लचं मृतक छाटलं होतं. त्यामागेही जैश ए मोहम्मदच होती. 2001 भारताच्या संसदेवरील हल्ला, 2016 पठाणकोट आणि उरी हल्ले आणि काश्मीरमधील अनेक हल्ले यामागे मसूद अझरच होता. 2002 दिखावा म्हणून पाक सरकारनं जैशवर बंदी आणली. अपेक्षेनुसार अझरनं संघटनेचं नाव बदललं. खुद्दाम उल इस्लाम या नावानं त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. काश्मीरला भारतापासून वेगळं करणं हे त्याच्या संघटनेचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी त्याला ISI, पाकिस्तानी लष्कर आणि अनेक अरब देशांमधून पैसा येतो. सौदी अरेबिया, कतार, कुवेत सारख्या देशातील अनेक धनाढ्य लोक त्याला पैसा पुरवतात. संयुक्त राष्ट्रानं त्याला दहशतवादी म्हणून घोषित करावं यासाठी भारतानं अनेकदा प्रयत्न केले. अमेरिका आणि ब्रिटननं पाठिंबाही दिला पण प्रत्येक वेळी चीननं ते हाणून पाडलं. त्यामुळे पाकिस्तानला त्याला आश्रय देणं आणखी सोपं झालं. मसूद अझर हा आजही पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार करून भारताविरोधात गरळ ओकत फिरत असतो. या सापाला जोपर्यंत आपण ठेचत नाही तोपर्यंत तो आपल्या डोक्यातील विष पसरवतच राहणार, यात वाद नाही. मनाली पवार आणि अमय चुंबळेचं ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतलाय. तसंच या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचाही निर्णय घेतलाय. या दोन्ही निर्णयांमुळे आता पाकिस्तानची पहिल्यांदाच मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अवघ्या 20 भारतानं मोठं पाऊल उचललं. त्यातला पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा तात्काळ काढून घेतलाय. निर्णयामुळे भारताला व्यापार स्तरावर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणं सहज शक्य होणार आहे. जो मोस्ट फेवर्ड नेशन का दर्जा पाकिस्तान को दिया गया था उसको वापस लेने का निर्णय आज सरकार ने किया है. वाणिज्य मंत्रालय इसके संबंध में जो सूचना जारी करनी है वो करेगा. गॅट करारानुसार भारतानं 1996 पाकिस्तानला हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा बहाल केला होता. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाच काढून घेतल्यानं पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. म्हणून आता आपण समजून घेऊयात की हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा नेमका असतो कसा. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा म्हणजे काय? हा दर्जा बहाल केल्यानं संबंधित देशाला सर्व व्यापारी सुविधा मिळतात. उभय देशांमध्ये व्यापार वृद्धीसाठी याचा मोठा फायदा होतो. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांना परस्परांमध्ये हा दर्जा द्यावा लागतो. भारताने 1996 पाकिस्तानला हा दर्जा दिला होता. या निर्णयानुसारच भारतानं पाकिस्तानला व्यापारात प्राधान्य दिलं होतं.
या दर्जानुसार पाकिस्तानला निर्यात शुल्कात मोठी सूट मिळाली होती. एकूणच व्यापार हा सुकर व्हावा, सुरळीत व्हावा, व्यापारामध्ये दोन देशांना चालना मिळावी यासाठी हे देश परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतात. आणि भारताची तशी इच्छा असल्यामुळे भारताने हा दर्जा 2 दशकांपूर्वीच पाकिस्तानला दिलेला आहे. मात्र पाकिस्तानने अद्यापही भारताला हा दर्जा दिलेला नव्हता आणि आता भारताने मात्र हा दर्जा पाकिस्तानकडनं विड्रॉ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्ताननं इतकी वर्ष दहशतवादाला खतपाणी घालूनही भारतानं कधी एवढं टोकाचं पाऊल उचललं नव्हतं. पण पुलवामा हल्ल्यानंतर मात्र भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाच काढून घेतलाय. त्यामुळे पाकिस्तानची फक्त आर्थिक कोंडी होणार नाहीये तर त्यांच्या देशातील व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं. आता आपण या दोन्ही देशात नेमकी कोणत्या वस्तूंची आयात निर्यात होते त्यावरही नजर टाकू. भारत आणि पाकमध्ये कोणत्या वस्तूंची आयात निर्यात होते? सिमेंट, साखर, कापूस, स्टील, फळभाज्या, मिरची, ड्रायफ्रुट्स, तेल, खाद्यपदार्थ, रासायनिक पदार्थ. उभय देशांमधील या व्यापारामध्ये भारतापेक्षा पाकिस्तानच सर्वाधिक वस्तूंची आयात करत होता. ती आता पूर्णपणे बंद होणार असल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान होणार आहे. पाकिस्तानचं आर्थिक नुकसान किती होणार त्यावरही नजर टाकू. भारत पाक मध्ये 2017-18 साली 17,000 कोटी म्हणजेच 2.4 बिलियन डॉलर्सचा व्यापार झाला. यात भारतातून होणारी निर्यात ही 1.9 बिलियन डॉलर्सची तर पाकिस्तानकडून होणारी निर्यात ही फक्त 0.48 बिलियन डॉलर्सची होती. 2016-17 साली ही उभय देशांमधील व्यापार जवळपास इतकाच होता. पाकिस्तानी व्यापाऱ्यांना मोस्ट फेवर्ड नेशनचा मोठा फायदा होत होता. पण आता भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानं पाकिस्तानची व्यापारी स्तरावर मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. त्यात पाकिस्तानी व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. आता हा दर्जा काढून घेतल्यानं पाकिस्तान सरकारवर तिथल्या व्यापारी वर्गाकडून मोठा दबाव येऊ शकतो. बघूयात आता या आर्थिक कोंडीतून तरी पाकिस्तान काही धडा घेत आहे का ते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्ट सह बुलेटिन मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.